थँक यू सर. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आय होप सगळ्यांना माझा आवाज येतो आहे. सो पहिलं म्हणजे जसं आपण हा टॉपिकच बघितलेला आहे की एमबीबीएस इन रशिया अँड करिअर ऑपॉर्च्युनिटीज, तर पहिलं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण करिअर एज्युकेशन अब्रॉड हा ऑप्शन का चूज करावा, याच्याबद्दलच आपण पहिल्यापासून सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे की आमची ही इच्छा आहे ही प्रत्येक. हॅलो, थोडा डिस्टर्बन्स आहे. ओके, सो पहिलं म्हणजे प्रत्येक स्टुडंट, त्याचे टीचर्स, त्याचे पालक प्रचंड मेहनत घेत असतात एंट्रन्स एक्झाम्स साठी म्हणा किंवा ऍडमिशन प्रोसिजर्स साठी. सो प्रत्येक स्टुडंटने पहिलं म्हणजे तर भारतातच एमबीबीएसच नाही तर दुसऱ्या कुठल्याही कोर्सेस साठी पहिले भारतात ट्राय करावा. त्याच्यानंतर जर काही अनअवॉइडेबल रिझन्स असतील तर त्यामुळे त्यांनी जर अब्रॉड एज्युकेशनचा निवडला असेल पर्याय तर तो उत्तम असतो. कारण म्हणजे तुमचं एक एज्युकेशनल इयर वाया जात नाही, दुसरं म्हणजे तुमचे फीस कमी असतात आणि बरीच कारण असतात, पर्सनल असतात किंवा काही जण आजकाल करिअरच्या दृष्टीने बाहेर शिकायला जातात. ही जर कारण असतील तर तुम्ही करिअर एज्युकेशन अब्रॉड हा ऑप्शन निवडावा असं आमचं मत असतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की अब्रॉड एज्युकेशन मधल्या बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजच्या ऍडमिशन प्रोसिजर ज्या असतात त्या खूप सिम्प्लिफाईड असतात, त्यामुळे ते स्ट्रेसफुल नसतात, टाइम कन्झ्युमिंग नसतात. तिसरं म्हणजे जर आपण एमबीबीएसच्याच बाबतीत बोलायला गेलो तर प्रॅक्टिकल नॉलेज बेस्ड जे एज्युकेशन असतं ते तुम्हाला जर आपण रशियाबद्दल बोलायला गेलो तर खूप जास्त प्रमाणात तुम्हाला एक्सप्लोअर करता येतं. मुळात ग्लोबली एक्सेप्टेड डिग्री असतात त्यामुळे सुद्धा तुम्ही त्याचा ऑप्शन चूज करू शकता. फी स्ट्रक्चर कमी असतं बऱ्याचशा देशांमध्ये, आयदर सबसिडाइज फी असते म्हणजे गव्हर्नमेंटने तुम्हाला ऑलरेडी काही डिस्काउंट दिलेला आहे किंवा फुल्ली फंडेड स्कॉलरशिप सुद्धा अवेलेबल असतात. स्ट्रेस फ्री एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्हाला अभ्यास तर तितकाच करायचा आहे पण त्याच्यासाठी जो रेप्युटेशन असतो, जो रिव्हिजन्स असतात ते वारंवार घेतल्यामुळे त्याचा फायनल एक्झाम्सच्या वेळी कमी स्ट्रेस तुमच्यावरती असतो. आणि त्याचबरोबर मेडिकल म्हटलं की आपण खूप कमी ऑपॉर्च्युनिटीज बघतो, म्हणजे कुठल्या तरी प्रायव्हेट क्लिनिकमध्ये काम करणं, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करणं किंवा स्वतःची प्रॅक्टिस चालू करणं, त्या व्यतिरिक्त अजून भरपूर ऑपॉर्च्युनिटीज असतात ज्या तुम्ही परदेशात जाऊन सुद्धा एक्सप्लोअर करू शकता. रशियामध्ये आपण का निवडावं तर सगळ्यात पहिले आपण जसं मगाशी पण बोललो की हायली सबसिडाइज फी असते म्हणजे गव्हर्नमेंटने तुम्हाला ऑलरेडी सबसिडी दिलेली असते, डिस्काउंट दिलेला असतो. बेसिकली रशियामध्ये शिक्षण हे फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यामुळे आपण फॉरेनर्स असल्यामुळे आपल्याला काही नॉमिनल फी भरायची असते. दुसरं म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचं डोनेशन, कुठल्याही ऍडमिशन साठी तुम्हाला कुठलंही डोनेशन भरावं लागत नाही कारण सगळ्या युनिव्हर्सिटीज या गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत. मेडिकलच्या दृष्टीने बघायला गेलं तर जवळपास 55 ते 60 युनिव्हर्सिटीज पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीज आहेत जिथे तुम्हाला मेडिकलचे बेसिक कोर्सेस म्हणजे एमबीबीएस वगैरे कोर्सेस साठी ऍडमिशन घेता येते. ज्यातल्या जवळपास 80% युनिव्हर्सिटीज तुम्हाला इंग्लिश मिडियम मध्ये कोर्स ऑफर करतात आणि सगळ्या युनिव्हर्सिटीज तुम्हाला रशियन मिडियम मध्ये कोर्स ऑफर करतात. रशियन मिडियम मध्ये करण्यासाठी तुम्हाला एक प्रिपरेटरी कोर्स असतो 7-8 महिन्यांचा, म्हणून तेवढा वेळ फक्त जास्त लागतो. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट रशियामधली शिकण्यासाठी ते म्हणजे तुम्हाला स्टुडंट इज टू टीचर रेशो हा 10-15 स्टुडंट मागे एक टीचर असा असतो. म्हणजे बेसिकली तुम्ही घेताय एमबीबीएस साठी ऍडमिशन पण तुम्ही प्रायव्हेट ट्युशनला जाताय अशा प्रकारचे ते क्लासेस असतात. तो तुम्हाला खूप जास्त एक्सप्लोअर पण करता येतं, रिपिटेशन रिव्हिजन भरपूर असतात आणि टीचरचं तुमच्याकडे खूप पर्सनली लक्ष असतं या गोष्टींमध्ये. जस्ट एक ब्रीफ, रशिया देश कसा आहे तर एक तर ईस्टर्न युरोपमध्ये येणारा हा देश आहे, जगातला सगळ्यात मोठा देश आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या काही सिटीज पैकी मॉस्को ही जी सिटी आहे याची कॅपिटल आहे आणि जास्त पॉप्युलेशन नाही आहे त्यामुळे आपल्याला भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज तिकडे अवेलेबल होतात. एक त्याचबरोबर जे रशियन युनिव्हर्सिटीज आहेत त्या जवळपास वर्ल्ड रँकिंग मध्ये 30 रँक्स त्या मिळवून आहेत, टॉप मोस्ट रँक्स. ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही डायरेक्टरी ऑफ वर्ल्ड मेडिकल स्कूल्स मध्ये जाऊन सुद्धा चेक करू शकता. रशियामधून पासआउट झालेले स्टुडंट जे आहेत ते जगात कुठेही काम करू शकतात आणि याची उदाहरणं आम्ही सुद्धा बघितलेली आहेत. आमच्या बरोबरचेही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये काम करत आहेत, भारतात सुद्धा, रशियामध्ये सुद्धा काम करत आहेत.
एक छोटस नॉलेज की रशिया किती मोठा देश आहे, तर इथे जी लिस्ट आहे इतक्या सर्व देशांबरोबर रशिया आपली बॉर्डर शेअर करतो. यातले सगळ्यात मोठे काही देश म्हणजे चायना आहे, नॉर्थ कोरिया आहे, युक्रेन आहे, जॉर्जिया आहे, लुबियाना, फिनलँड आहे. एक छोटेसे आयडिया मिळण्यासाठी म्हणून ही फक्त स्लाइड ठेवलेली होती. परत रशियन मेडिकल युनिव्हर्सिटी जे आहेत त्यांना WHO रेकॉग्निशन आहे, MCI रेकॉग्निशन आहे, त्याचबरोबर बरेचसे युरोपियन मेडिकल असोसिएशन आहेत त्यांचं पण रेकॉग्निशन असतं. सगळ्या युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईट अवेलेबल आहेत, तुम्ही तिकडे जाऊन त्यांचे रँकिंग आणि त्याचे अफिलिएशन आणि अक्रेडिटेशन चेक करू शकता. रशियन MBBS डिग्री जी आहे ती ग्लोबली एक्सेप्टेड असल्यामुळे परत तुम्ही कुठल्याही देशात जाऊन प्रॅक्टिस करू शकता. इवन स्कॉलरशिप साठी सुद्धा MBBS ला तुम्ही ऑप्ट करू शकता, प्रोव्हाइडेड तुम्ही त्यांचे जे रूल्स अँड रेग्युलेशन असतात, क्रायटेरिया असतात, त्याच्यामध्ये फिट होता. ऍडमिशन प्रोसिजर परत खूप इझी आहे, थोडीशी लेंदी काही काही वेळेला होऊ शकते डॉक्युमेंटेशन वाईज, पण खूप इझी ऍडमिशन प्रोसिजर असते. इतक्या लांब जाऊन आपण राहतो तर तुमच्या राहण्याचे अकोमोडेशनचे जे स्टँडर्ड आहे, जसं आपण बघितलं की एज्युकेशन स्टँडर्ड हे युरोपियन स्टँडर्डशी मिळत जुळत असतात, तसंच लिव्हिंग जे अकोमोडेशन स्टँडर्ड आहेत तेही युरोपियन स्टँडर्डशी मिळत जुळते आहेत. सगळ्या युनिव्हर्सिटीज गव्हर्नमेंट आहेत परत एकदा, त्यामुळे जे काही फॅसिलिटीज तुम्हाला अवेलेबल होतात त्या डायरेक्ट गव्हर्नमेंट फॅसिलिटीज आहेत. रशियन युनिव्हर्सिटीज तुम्हाला फक्त अभ्यासात किंवा डॉक्युमेंटेशन मध्येच मदत करतात असं नाही, तर मोस्टली सगळ्या एज्युकेशन विजाज हे 100% मिळण्याची शक्यता असते. आपण फक्त मोस्टली MBBS कडेच फोकस करतो इंडियन स्टुडंट, तर त्याच्याऐवजी पण बरेचसे कोर्सेस आहेत ज्याचा आपण विचार करू शकतो. फार्मसी आहे, डेंटिस्ट्री आहे, वेटरनरी, सेंट पीटर्सबर्गच्या वेटरनरी कॉलेजमध्ये सध्या इंडियन मुलं शिकत आहेत. फिजिओथेरपी, आपले जळगावचे डॉक्टर सौरभ पाटील यांनी यावर्षी रशियामध्ये स्कॉलरशिपला ऍडमिशन घेतलेली आहे फिजिओथेरपीमध्ये. नर्सिंग कोर्सेस, पॅरामेडिकल कोर्सेस भरपूर आहेत, आपण त्याच्यासाठी सुद्धा ऑप्ट करू शकतो. जे मुलं ऑलरेडी MBBS शिकत आहेत किंवा ज्यांचं MBBS कम्प्लीट झालेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही समर स्कूल्स ना ऍडमिशन घेऊ शकता, खूप इझी असतं, त्यांचे व्हॅलिडेशन पण भरपूर आहेत आणि ऍज अ ऍडिशनल डिग्री किंवा ऍडिशनल क्वालिफिकेशन म्हणून तुम्ही ते युज करू शकता, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन साठी कोर्सेस साठी सुद्धा तुम्ही ऑप्ट करू शकता. बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर तुमचं ऍडमिशनच्या इयर पर्यंत 17 कम्प्लीट होणं गरजेचं आहे, 10वी आणि 12वी मध्ये तुम्ही चांगल्या मार्गाने पास होणं गरजेचं आहे. पण ऍडमिशनच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही ऍव्हरेज 50% ऍग्रिगेट 50% स्कोर केलेले असले पाहिजेत, त्याचबरोबर PCB मध्ये सुद्धा तुम्ही 50% ऍग्रिगेट स्कोर केलेले असले पाहिजेत. रिझर्व्ह कॅटेगरी साठी 40% असतील तरी आपण, किंवा 40% अँड अबव्ह असतील तरी आपण ऍडमिशन साठी अप्लाय करू शकतो. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, कुठल्याही देशात जर तुम्हाला शिकायचं असेल आणि फ्युचरमध्ये कधीही भारतात परत यायचं असेल तर तुम्ही नीट क्वालिफाय असणं खूप गरजेचं आहे. रिक्वायरमेंट्स काय आहेत जर तुम्ही MBBS ला ऍडमिशन घेत आहे, तर जसं पहिले पण आपण बोललो 10th, 11th, and 12th चे ओरिजिनल मार्कशीट तुम्हाला पाहिजेत, नीट क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे, हेल्थ सर्टिफिकेट, बेसिक जनरल हेल्थ सर्टिफिकेट, HIV टेस्ट, ब्लड टेस्ट, एक्सरे, या गोष्टी तुम्हाला लागतात. वॅक्सिनेशन कार्ड हे ऍक्च्युली ऍडमिशन क्रायटेरियाचा मॅन्डेटरी पार्ट नाहीये, पण कधी कधी स्टुडंट्सना तिकडे गेल्यानंतर याची गरज पडते, तो आम्ही एक बेसिक फॉर्मॅट देतो, तो तुमच्या जनरल फिजिशियन कडून तुम्हाला फिलअप करून घ्यायचा असतो, जेणेकरून फ्युचरमध्ये जर तुम्हाला याची कधी गरज पडली तर तुमच्याकडे ते अवेलेबल असतं आणि ते तुम्ही ऍज अ वॅक्सिनेशन कार्ड म्हणून यूज करू शकता. जसं आता आपण बघतोय की कोविडची सिच्युएशन चालू आहे, बऱ्याच स्टुडंट्सना जर मेडिकल हेल्प लागली तर त्यांना वॅक्सिनेशन कार्ड सबमिट करावं लागतं. आता या परिस्थितीत जर तुम्हाला ते लागलं तर तुम्हाला एक्स्ट्रा एक्सपेन्सेस असतात त्याच्यासाठी, ते आपण ह्या मार्गाने कट करू शकतो. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कुठल्याही परदेशात शिकायला जात आहात तर तुम्हाला तुमच्याकडे पासपोर्ट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्ही शेवटचा पॉईंट बघितला, आपण हे बघितलं की स्ट्रेस फ्री एन्व्हायरमेंट आहे, खूप इझी ऍडमिशन आहे, एज्युकेशन सिस्टम फ्लेक्सिबल आहे, पण मेडिकलचा अभ्यास करणं हा काही सोपा कोर्स नाहीये. सगळ्यात मोठा चालणारा, जगातला सगळ्यात मोठा चालणारा कोर्स आहे MBBS. तर तुमचं हे डॉक्टर होण्याचं मनापासून ठाम निश्चय झालेला असला पाहिजे, तरच तुम्ही हे करू शकता, कारण खूप मेहनत घ्यायची असते. 3 मिडियम्स ऑफ इन्स्ट्रक्शन तुम्हाला रशियामध्ये अवेलेबल असतात. ऑब्व्हियसली पहिलं रशियन मिडियम आहे,
फार कमी इंडियन स्टुडंट्स ह्याच्यामध्ये हा ऑप्शन चूज करतात, पण तसं बघायला गेलं तर खूप खूपच जास्त थिओरिटिकली तुम्ही खूप जास्त एक्सप्लोअर करू शकता अशा प्रकारचं हे मीडियम आहे. दुसरं इंग्लिश मीडियम आहे, थर्ड सेमी इंग्लिश मीडियम आहे. फार कमी युनिव्हर्सिटीज मध्ये हे अवेलेबल आहे. पहिले 2 ते 3 वर्ष तुम्हाला इंग्लिश मीडियम असतं आणि शेवटची 3 वर्ष तुम्हाला रशियन मीडियम असतं. मुख्य फरक या 3 मीडियममध्ये असा आहे की तुमच्या जे फीज आहेत त्याचे व्हॅरी होतात. अकॅडमिक इयर रशियामध्ये खूप इजी असतं समजून घ्यायला. पहिलं म्हणजे 6 वर्षांचा कोर्स जर आपण बघितला तर प्रत्येक इयरमध्ये 2 सेमिस्टर्स असतात, म्हणजे 6 वर्षांचे 12 सेमिस्टर होतात. पहिलं सेमिस्टर जे आहे ते सप्टेंबरमध्ये, 1 सप्टेंबर हा शालेय दिवस म्हणजे किंवा शैक्षणिक दिवस म्हणून साजरा होतो. 1 सप्टेंबरला सेमिस्टर चालू होतं आणि जानेवारीमध्ये 1st सेमिस्टर एंड होतं. त्याच्यानंतर 2nd सेमिस्टर जे आहे ते फेब्रुवारी ते जून मध्ये असतं. म्हणजे बेसिकली तुमची पहिली एक्झाम डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान होते आणि 2nd एक्झाम जून मध्ये होते. म्हणजेच तुम्हाला 2 वेकेशन सुद्धा एन्जॉय करायला मिळतात. एक न्यू इयरचं वेकेशन असतं आणि दुसरं आपलं समर वेकेशन असतं. घरी येण्यासाठी समर वेकेशन हा सगळ्यात चांगला टाइम आहे. परत आपण एकदा अकोमोडेशन फॅसिलिटी कडे येऊया. मगाशी पण आपण म्हटलं की युरोपियन स्टँडर्ड फॅसिलिटी असते, त्याचबरोबर 2 प्रकारचे हॉस्टेल्सचे ऑप्शन आपल्याला अवेलेबल असतात. एक म्हणजे कॅम्पसमध्ये किंवा कॅम्पसच्या अगदी जवळ असलेलं हॉस्टेल असतं किंवा कॅम्पस पासून थोडं लांब असतं म्हणून त्याला सिटी हॉस्टेल म्हणतात, पण मोस्टली वॉकेबल डिस्टन्स वगैरे असतात. किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. मोस्टली आम्ही प्रयत्न करतो की कॅम्पस हॉस्टेलमध्येच ऍडमिशन मिळावी. थंड देश आहे ऑब्विसली, त्यामुळे सगळ्या पॅरेंट्सची चिंता असते की आमचे मुलं तिकडे कशी काय राहणार. तर प्रत्येक रूममध्ये, किचनमध्ये, क्लासरूममध्ये कॉमन एरियाज असतात किंवा हॉस्टेलमध्ये काही क्लासरूम्स असतात तुम्हाला प्रॅक्टिससाठी, लायब्ररी असतात. तिकडे सगळीकडे हीटर्स फिट केलेले असतात. इव्हन तुम्हाला जे बिल्डिंग दिलेले असतात तेही त्याच दृष्टीने दिलेले असतात की तुम्हाला हिवाळ्याचा त्रास होऊ नये. इव्हन तुम्ही जर पब्लिक ट्रान्सपोर्टचा विचार केला, बस आहे, ट्रॅम आहे, सगळीकडे तुम्हाला हीटर्स फिट केलेले असतात, म्हणजे थंडीचा त्रास होऊ नये म्हणून सगळ्या प्रकारची काळजी तिकडे घेतलेली असते. एक म्हणजे कोविड हॉस्टेल्स असतात, म्हणजे मुलं आणि मुली एकत्र राहण्याचं, कारण युरोपियन स्टँडर्ड जसं आपण नॉर्मली बघू शकतो. पण जिथे जिथे इंडियन मुलं जास्त प्रमाणात राहतात तिथे आयतर वेगवेगळे फ्लोर्स तरी अवेलेबल करून दिलेले असतात किंवा खूप मोठ्या संख्येत असतील तर वेगवेगळे हॉस्टेल सुद्धा बऱ्याचदा अवेलेबल करून दिलेली असतात. कॉमन किचन, तुम्ही स्वतःचं जेवण स्वतः बनवून घेऊ शकता. बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज आजकाल मेस साठी सुद्धा पर्याय अवेलेबल करून दिलेला असतो. जिथे नसतो तिकडे तुम्हाला हॉस्टेलमध्ये कॅफेटेरिया वगैरे असतात, सो म्हणजे तुमचा जेवणा खाण्याचा जास्त प्रश्न तिकडे येत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये तुम्ही गेला, म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये गेलात किंवा दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटल्समध्ये गेलात, इव्हन हॉस्टेल्समध्ये 24 तास सिक्युरिटी अवेलेबल असते. स्टुडंट लाईफ कसं आहे तर एकतर जसं आपण बघितलं, फक्त भारतातूनच नाही जगभरातून मुलं मेडिकल शिकायला रशियामध्ये येतात. तर मल्टीकल्चरल एक एन्व्हायरमेंट तिकडे असतं, वेगवेगळे कल्चरल ऍक्टिव्हिटीज होत असतात, भारताच्या खूप जास्त होत असतात कारण सगळ्यात जास्त स्टुडंट्स ऑब्व्हियसली आपल्याकडनंच जातात. त्याचबरोबर वेगवेगळ्या देशातून आलेल्या मुलांच्या ऍक्टिव्हिटीज आणि फेस्टिवल्स मध्ये तुम्ही स्वतः पार्टिसिपेट पण करू शकता, तुम्ही काही एन्जॉयही करू शकता. स्टुडंट कार्ड हे एक खूप जास्त फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणारी तिकडची एक गोष्ट आहे. त्याच्यावर तुम्ही डिस्काउंटेड ट्रॅव्हल्स, म्हणजे विदिन सिटी किंवा सिटीच्या बाहेर सुद्धा तुम्ही फिरायला जाऊ शकता. म्युझियम्स आणि कॉन्सर्ट्स मध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता किंवा तुम्ही बघायला जाऊ शकता. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी ऍज अ स्टुडंट, एमबीबीएस स्टुडंट तुम्हाला हवी आहे, की मेडिकल सेमिनार्स किंवा कॉन्फरन्सेस जे होतात तिथे सुद्धा तुम्ही ऍडमिट स्वतःला करू शकता या कार्डच्या बेसिस. सगळ्यात महत्वाचं सध्या सगळ्या पॅरेंट्सना भेडसावणारा हा प्रश्न आहे की कोविड नंतर, म्हणजे हे पॅन्डेमिक सिच्युएशन आहे त्याच्यानंतर किंवा त्या दरम्यान काय सिच्युएशन असेल ऍडमिशन्सची, एज्युकेशन अब्रॉडची. सगळ्यात पहिलं म्हणजे जे युनिव्हर्सिटीज आहेत त्यांनी पूर्णपणे जबाबदारी घेतलेली आहे की तुम्हाला सेफ अँड सिक्युअर सराउंडिंग मिळेल आणि त्याचबरोबर तुमचा अभ्यासही बुडणार नाही. म्हणजे ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, ऑनलाईन परीक्षा सुद्धा आताच्या होत आहेत किंवा झालेल्या आहेत. त्याचबरोबर इन्शुरन्स कार्ड वरती तुम्हाला एखादी मेडिकल हेल्प लागली तर तेही कव्हर करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. बऱ्याचशा एक्झाम्स पोस्टपोन झालेल्या आहेत, जसं आपल्याकडे नीट आणि जेईई झालेलं आहे, बऱ्याच देशांमधल्या झालेल्या आहेत असं बघायला गेलं तर. त्यामुळे सगळ्या युनिव्हर्सिटीजनी, जवळपास सगळ्या युनिव्हर्सिटीजनी लेट ऍडमिशन घेतलं, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत ऍडमिशन फायनल
होणं गरजेचं असतं की शेवटची डेट असते. आता बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजनी डेट पोस्टपोन करून ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर केलेली आहे, त्यामुळे त्याचाही आपल्याला फायदा होतो. जर तुम्ही लेट ऍडमिशन घ्यायचा विचार करत असाल तर त्यातही तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी आहे. फी स्ट्रक्चर कुठल्याही युनिव्हर्सिटीने बदललेलं नाही. जी फी ऑलरेडी होती त्याच्यामध्ये काही युनिव्हर्सिटीज मध्ये थोडा बदल असू शकेल, पण मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटीजनी बिलकुल आपली फीस बदललेली नाहीये. परत एक ऍडमिशनची जी प्रोसेस आहे आणि त्याच्यानंतर व्हिजाची जी प्रोसेस आहे ही कमीत कमी टाइम कन्झ्युमिंग असेल आणि जास्तीत जास्त पॉझिटिव्ह रिझल्ट मध्ये असेल याचीही युनिव्हर्सिटी जबाबदारी घेत आहे. बाहेर परदेशात जाताना तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आमच्याकडनं ऍडमिशन घेण्याचे तुम्हाला काय फायदे होऊ शकतात, थोडक्यात आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊया. जास्तीत जास्त याची माहिती जी आहे किंवा पर्सनलाइज जी काही तुम्हाला माहिती हवी असेल ती आपण काउन्सिलिंग मध्ये बोलणारच आहोत प्रत्येक स्टुडंट बरोबर. फर्स्ट ऑफ ऑल स्टुडंट्स आणि पॅरेंट्स बरोबर आम्ही पर्सनल काउन्सिलिंग घेत असतो. त्याच्यामुळे आम्हाला दोन्ही स्टुडंट्सचे आणि पॅरेंट्सचे दोघांचे व्ह्यू पॉइंट समजतात, त्यांचे इंटरेस्ट काय आहे ते समजतात. त्याचबरोबर त्या दृष्टीने युनिव्हर्सिटी निवडायची असेल तर त्यातही आम्हाला त्याचा फायदा होतो. सगळ्या ऍडमिशन प्रोसिजर्स ऑब्व्हियसली तुम्हाला करून मिळतात. तुम्हाला कधी मुंबई किंवा दिल्लीला धाव घेण्याची गरज पडत नाही. एक रशियामध्ये किंवा कुठल्याही परदेशात गेल्यावरती जेव्हा पहिला एक्सपिरियन्स असतो त्याच्यासाठी पण आम्ही आपल्या स्टुडंट्सना तयार करत असतो, त्याचबरोबर त्यांना तिकडे राहण्यासाठी सुद्धा तयार करत असतो. म्हणजे फक्त पहिल्या एक्सपिरियन्स साठी नाही तर तिकडे इन जनरल जे लाईफ आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना तयार करत असतो. त्याबद्दल एक वर्कशॉप सुद्धा घेतो, त्याबद्दल आपण आता थोड्या वेळातच बोलणार आहोत. ऍडमिशन नंतर तिकडे पोहोचल्यावर तिकडे स्टुडंट जेव्हा पोहोचतात तेव्हा त्यांना जी मदत लागते ती सुद्धा आम्ही इकडनं त्यांना प्रोव्हाइड करत असतो. जाण्याच्या आधी वर्कशॉप तर घेतोच, पण ज्या मुलांना वर्कशॉप अटेंड करता येत नाही त्यांच्यासाठी प्री डिपार्चर काउन्सिलिंग स्पेसिफिकली घेतो. म्हणजे त्यांना 100% तर प्रिपेअर करता आलेलं नसलं तरी जितकं जमेल तितकं आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करतच असतो. त्याच्यासाठी हे प्री डिपार्चर काउन्सिलिंग सुद्धा ठेवलेलं आहे. परत एकदा जसे बरेचसे मुलं हे परदेशात करिअर करण्याच्या उद्देशाने जात असतात, त्यांच्यासाठी रशियामध्ये पी आर कसं मिळवता येईल किंवा तिकडे गेल्यानंतर काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जॉब कसे मिळू शकतील, यासाठी सुद्धा आम्ही आमच्या वर्कशॉप मध्ये त्यांना प्रिपेअर करत असतो. परत मुलं आणि त्यांचे पॅरेंट्स यांच्यामध्ये एक बफर सिस्टम सारखं आम्ही काम करतो, कारण कुठल्याही प्रकारे ऍडमिशन झाल्यानंतर आमची जबाबदारी संपते असं नाही, तर तुमच्या मुलांची डिग्री होईपर्यंत ती आमची जबाबदारी आहे असं आमचं पूर्ण मत आहे. त्यांना जितकी मदत लागेल, जितका सपोर्ट करता येईल, कुठल्याही डॉक्युमेंटेशन असेल, अभ्यासाच्या दृष्टीने असेल, फायनान्शियल काही गायडन्स हवी असतील, सगळ्या प्रकारे आम्ही त्यांना मदत करायला तयार असतो. त्याचबरोबर रशियामधल्या डिफिकल्टीज साठी सुद्धा आम्ही त्यांना सतत गायडन्स देत असतो. बऱ्याचदा मुलं आम्हाला एक्झाम्सच्या काळात सुद्धा फोन करून प्रश्न विचारतात किंवा गायडन्स घेतात. सतत स्टुडंट्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहून त्यांचा फॉलोअप घेणं, त्यांचे क्लासेस कसे चालू आहेत, त्यांचे अटेंडन्स कसे आहेत, एक्झाम्स कसे होत आहेत, हा सगळ्या सुद्धा फीडबॅक आम्ही त्यांच्याकडनं घेत असतो. बरेचसे जसं आपण मगाशी पण बघितलं की समर स्कूल्स आहेत किंवा बाकीच्या सुद्धा ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला अभ्यासाबरोबर तिकडे अवेलेबल आहेत. त्याचबरोबर काही मुलांना जर गरज असेल पार्ट टाइम जॉबची तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना इथे गाईड करत असतो. कंटिन्युअसली वर्कशॉप मध्ये तर सांगतोच, पण त्याचबरोबर गेल्यानंतर जर कोणाची इच्छा असेल तर त्या दृष्टीनेही आम्ही त्यांना गाईड करत असतो. रशियन युनिव्हर्सिटीज मध्ये इन जनरल कसं वातावरण असतं त्याच्यासाठी सुद्धा गाईड करतो आपण. आता वर्कशॉपच्या ओव्हरव्ह्यू मध्ये बघूया तर वर्कशॉप बेसिकली कसा असतो, तर आमचा पर्सनल एक्सपिरियन्स जो आहे रशियामधला त्याच्यावर बेस्ड हे वर्कशॉप आहे. त्याच्यामध्ये एज्युकेशन सिस्टम कशी आहे, एक्झाम्स कसे द्यायचे, कुठल्या सब्जेक्ट साठी कसं प्रिपेअर करायचं, किंवा कुठले बुक्स घेऊन जायचे, काय घेऊन जायचं, काय घेऊन जायचं नाही, या गोष्टी सुद्धा त्यांना सांगतो. पर्सनल केअर, पर्सनल हायजीन याबद्दल त्यांना सांगतो. ऑब्व्हियसली अख्खा देशच बदलणार आहे, आपण एका देशातून दुसऱ्या देशात जातो, वातावरण बदलतं, खाणं पिणं बदलतं, त्यामुळे हेल्थ रिलेटेड काही जर प्रॉब्लेम ऑब्व्हियसली काही ना काही येणारच, तर त्याच्यासाठी त्यांना आधीच सूचना देऊन ठेवतो की असे असे त्रास कदाचित तुम्हाला संभवू शकतात, तर त्याच्यावर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे. तुमच्या मुलं ज्या ज्या
प्रॉब्लेम्स मधनं किंवा डिफिकल्टीज मधनं जाणार आहेत त्यातनं आम्ही ऑलरेडी गेलेलो आहोत, त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही त्यांना ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवतो. सॉरी, बेसिकली इझी ट्रिक्स अँड सोल्युशन्स हा आमचा मोटो आहे की तुम्ही तिकडे राहण्यासाठी, तिकडे अडॅप्ट होण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या तुम्हाला इथनच प्रिपेअर करून आम्ही पाठवणार आहोत. आपण कितीही इकडनं त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, कितीही कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो, फॉलोअप घेतलं, तरी शेवटी तिकडे जर एखादा मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालाच तर तुम्हाला तिकडच्या काही सपोर्टची गरज असते, ज्याच्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने प्रत्येक देशांमध्ये एम्बसी आणि कॉन्सुलेट उघडलेले आहे. तर या एम्बसी आणि कॉन्सुलेट मध्ये रजिस्टर कसं करायचं हे सुद्धा आम्ही त्यांना या वर्कशॉपमध्ये सांगत असतो. बेसिकली परदेशात शिकायला जाणाऱ्या मुलांचे पालक हे लोन साठी नेहमी बघत असतात. बऱ्याचशा अशा अफवा आहेत की रशिया आणि सीआयएस कंट्रीज साठी लोन मिळत नाही, तर त्या प्रकारे कुठलीही गोष्ट नसून बऱ्याचशा रेप्युटेड बँक या प्रकारची लोन देतात, एज्युकेशन लोन देतात किंवा मॉर्गेज लोन देतात जिथे तुम्ही एज्युकेशनचं पर्पज दाखवू शकता. 7 लाखापर्यंतचं लोन जे आहे ते तुम्हाला विदाऊट कोलॅटरल मिळतं, त्याच्यापेक्षा जास्त जो लोन तुम्हाला घ्यायचं असेल किंवा पूर्ण फी स्ट्रक्चर जे आहे तुम्हाला मिळतं त्याचं लोन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कोलॅटरल दाखवून लोन ऑफ करू शकता. एक पुन्हा एक अफवा आहे की रशियामध्ये सिलेबस जो असतो तो कॉम्पॅटेबल नसतो, त्यामुळे त्यांची डिग्री जी आहे ती बऱ्याचशा देशांमध्ये व्हॅलिड नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट मगाशी पण आपण बघितलं की डब्ल्यूएचओ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आहे, ज्या ज्या युनिव्हर्सिटी डब्ल्यूएचओ रेकग्नाइज्ड आहे त्या युनिव्हर्सल पॅटर्न नुसारच त्यांचा सिलेबस असतो, त्यामुळे ही जी डिग्री असते ही ग्लोबली व्हॅलिड असते. तुम्ही कुठल्याही देशांमध्ये जाल तर तुम्हाला त्या देशांचे नियम फॉलो करायचे आहेत. मे बी त्यामुळे तिकडे कुठली कॉम्पॅटेबिलिटीचे प्रॉब्लेम आले असल्यास माहित नाही, पण आमच्या ओळखीत जितके परदेशी जाऊन मुलं शिकत आहेत, आमच्या बरोबर शिकलेली आहेत, त्या आमच्या नंतर शिकलेली आहेत आणि तिकडे जाऊन काम करत आहेत, त्यांच्या दृष्टीने तरी कधीच आम्हाला हा प्रॉब्लेम दिसलेला नाहीये. इवन मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आणि डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया यांनी याला या युनिव्हर्सिटीजना मान्यता दिलेली आहे, त्यामुळे त्या डिग्री होल्डर्सना भारतात परत येऊन काम करायला काहीही हरकत नसते. स्क्रीनिंग टेस्ट बरेचदा हे बऱ्याच पालकांचं आणि स्टुडंटचं म्हणणं असतं की आम्हाला स्क्रीनिंग टेस्ट द्यावी लागणार असेल तर आम्ही परदेशात जाऊन का शिकावं, तर नवीन नियमानुसार भारतात शिकलेल्या मुलांना सुद्धा आता ही स्क्रीनिंग टेस्ट पास करावी लागणार आहे किंवा अटेम्प्ट करावी लागणार आहे. फक्त दोन्हीचा पॅटर्न सेम असला तरी दोन्हीचं नाव वेगळं आहे. परदेशातून शिकून आलेल्या मुलांना एफएमजी टेस्ट द्यावी लागणार आहे आणि जी मुलं भारतातून शिकून पास करणार आहेत त्यांना नेक्स्टची टेस्ट द्यावी लागणार आहे. बेसिकली स्क्रीनिंग टेस्ट किंवा लायसन्स टेस्ट ज्या असतात त्या प्रत्येक देशांच्या वेगवेगळ्या असतात. युएसमध्ये गेलात तर युएसएमएलई आहे, युकेमध्ये गेलात तर प्लॅब आहे, कॅनडाची स्वतःची आहे, ऑस्ट्रेलियाची एक्झाम आहे. सो बेसिकली प्रत्येक देशांचे ते नियम आहेत, त्याप्रमाणे भारताने पण स्वतःची एक टेस्ट बनवलेली आहे. करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत? सो बेसिकली जर तुम्ही स्पेशलायझेशन कम्प्लीट केलेलं असेल तर तुम्ही फार लवकर पीआर साठी एलिजिबल होता रशियामध्ये. त्याचबरोबर आम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये स्पेशली गाईड करतो, जसं मगाशी पण म्हटलं होतं की तुम्ही जर तिकडे काम करणार आहात किंवा तिकडनं युरोपमध्ये जायचा वगैरे विचार असेल तर तुमच्या बरोबर जे सगळे कॅन्डिडेट जे आहेत ते सेम डिग्री होल्डर आहेत, सेम क्वालिफिकेशन घेतलेले आहेत. सो तुम्ही त्यांच्यापेक्षा उजवे कसे असाल किंवा तुम्हाला त्यांच्यापेक्षा चांगले ऑपॉर्च्युनिटीज कशा मिळतील याच्यासाठी तुमचं एक पोर्टफोलिओ बिल्डअप करणं, स्ट्रॉंग पोर्टफोलिओ बिल्डअप करणं याच्यासाठी आम्ही त्यांना प्रिपेअर करतो किंवा गाईड करतो. रशियामध्ये तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकता किंवा प्रायव्हेट क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करू शकता. ऑब्व्हियसली जर तुमच्याकडे पीआर आहे तर तुम्ही गव्हर्नमेंट प्रॅक्टिस सुद्धा करू शकता. बऱ्याचशा फार्मास्युटिकल कंपन्या आहेत रशियामध्ये, रशियाच्या स्वतःच्या आहेत, त्याचबरोबर युरोपियन कंपन्या आहेत, ते सुद्धा डॉक्टर्स हायर करत असतात. सो एमआर म्हणून किंवा ऑफिसर म्हणून तुम्ही त्यांच्याकडे काम करू शकता. सॉरी, त्याचबरोबर एकाबरोबर जास्तीत जास्त जॉब करणं, मल्टिपल जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला तिकडे अवेलेबल असते. तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करू शकता, जसं तुमची स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस आहे त्याचबरोबर तुम्ही एखादा बिझनेस सुद्धा चालू करू शकता. त्याचबरोबर तुम्ही शिकत असताना किंवा शिकून झाल्यानंतर युरोपमध्ये किंवा वेस्टर्न कंट्रीज मध्ये जर तुम्हाला जायचं असेल जॉब करण्यासाठी तर त्यासाठी तुम्ही त्याचबरोबर सुद्धा प्रयत्न करू शकता किंवा डिग्री कम्प्लीट झाल्यानंतरही प्रयत्न करू शकता. एक अप्रॉक्सिमेट स्टॅटिस्टिक्स आम्ही इथे मुद्दामून बनवलेला आहे की परदेशातून शिकून येणाऱ्या मुलांचा जो रेशो असतो तो जास्तीत जास्त
60% मुलं पहिल्या अटेम्प्टला बसतात, त्यातली जवळपास 40% मुलं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर होतात. तर 30% स्टुडंट जे आहेत ते त्याच वेगवेगळ्या एक्झाम साठी ऑप्ट करतात. जसं मग अशी म्हटलं USMLE आहे, कॅनडाची एक्झाम आहे किंवा क्लॅब आहे, त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि 10% जे स्टुडंट आहेत ते त्या देशांमध्ये जिथे ते शिकलेले आहेत तिकडे राहून पुढच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत असतात किंवा जॉब किंवा बिझनेस करत असतात. एक तुम्हाला खर्च बेसिकली किती होतो, तर पूर्ण 6 वर्षांसाठी इंग्लिश मिडियमला जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर 22 ते 35 लाख इंडियन रुपीज मध्ये तुमचा खर्च आहे. पण वेस्टर्न कंट्री सारखं इथे नसून इथे तुम्हाला या फी मध्ये फक्त ट्युशन फी नसून त्याच्याबरोबर पूर्ण वर्षाची हॉस्टेल फी येते पूर्ण 6 वर्षांची आणि हेल्थ इन्शुरन्सची फी सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेली असते. त्याचबरोबर आपल्याला थोडे इतर एक्सपेन्स करण्याची इतर एक्सपेन्सेस ची गरज पडत असते. तर ते 8 ते 12 हजार एवढी त्याची इंडियन रुपीज एवढी त्याची रेंज असते. सो बेसिकली एका वर्षाला तुमचा पर्सनल एक्सपेन्स हा 1 लाख किंवा 1,10,000 वगैरे या घरात जातो. हे पर्सनल एक्सपेन्सेस किंवा फी स्ट्रक्चर जे आहे ते युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी आणि कुठल्या शहरात तुम्ही शिकता त्याच्यावर डिपेंड करतं, जे ऑब्व्हियसली पर्सनल काउन्सिलिंग मध्ये आम्ही एक्सप्लेन करत असतो. सो रशिया सोडून दुसऱ्या कुठल्या कंट्रीज मध्ये एमबीबीएस करण्याची कोणाची इच्छा असेल किंवा काउन्सिलिंग मध्ये आम्ही हे सगळे पर्याय देतच असतो. तर आमच्याकडे युक्रेन, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, जर्मनी आणि त्याचबरोबर साऊथ अमेरिकेमधल्या गयाना देशातले टेक्सिला अमेरिकन युनिव्हर्सिटी या देशांच्या युनिव्हर्सिटीज बरोबर आमचे स्वतःचे टायर्स आहेत आणि तिथे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. सर्वांचं आल्याबद्दल खूप खूप अभिनंदन, मनापासून आभार मानतो. आणि आपण आता क्वेश्चन आन्सर्स तर घेऊया, पण ते क्वेश्चन आन्सर्स बरोबर जर कोणाला अजून क्वेरीज असतील किंवा कोणाला काउन्सिलिंग साठी सुद्धा यायचं असेल तर त्याची माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही दीपक पाटील सरांना कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांच्याकडे काउन्सिलिंग साठी सुद्धा जाऊ शकता. किंवा जे कोणी जळगाव मधले किंवा औरंगाबाद मधले नाहीये ते टेलिफोनिक काउन्सिलिंग साठी सुद्धा सरांना कॉन्टॅक्ट करू शकता.